नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते. किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी हसन मुश्रीफांकडे आपला मोर्चा वळवलाय. तसंच त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. अशातच आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या असून सकाळपासून राज्यात पत्रकार परिषदांचं सत्र सुरूच आहे. यातच राष्ट्रवादीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून सोमय्याच्या प्रकरणात शरद पवारांचा हस्तक्षेप नसल्याचं त्यांनी म्हटलंय. नेमकं काय म्हटले आहेत दिलीप वळसे पाटील पाहूयात. याच्या संदर्भामध्ये पवार साहेबांच्या हस्तक्षेपाचा अजिबात प्रश्न उद्भवत नाही. काल जी परिस्थिती कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाच्या लक्षामध्ये आली, त्यांनी गृह विभागाला कळवलं आणि गृह विभागाला कळवल्याच्या नंतर जर दोन्ही पक्ष समोरासमोर आले तर कदाचित जास्त तिथे संघर्ष होऊ शकतो आणि म्हणून याच्यामध्ये काहीतरी प्रोहिबिटिव्ह कारवाई करायला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी सुचवलं आणि तशा प्रकारची नोटीससुद्धा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी काढली. त्याबाबतची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलिसांच्यावर होती. पोलिसांनी त्याच्या संदर्भामध्ये जी काही नोटीस आहे ती नोटीस किरीट सोमय्या यांना दिली आणि त्याच्यानंतर नोटीस दिल्यानंतरसुद्धा त्यांनी ज्यावेळेला आग्रह जायचा धरला त्यावेळेला मग पोलिसांनी नियमाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर त्यांना सांगितलं. त्यांना अटक नाही केली, त्यांना ताब्यात नाही घेतलं, त्यांना डिटेन नाही केलं, पण त्यांना रेस्ट हाऊसला नेऊन त्या ठिकाणी थांबवलं. आज सकाळी त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांना मुंबईला सोडण्यात आलेलं आहे, जाऊ देण्यात आलेलं आहे. या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.